हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ धनाजी खाड़े एंड यू आर वाचिंग माय यूट्यूब चैनल इंग्लिश डेवलपर्स। नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट वन ऑफ द फिफ्थ स्टैंडर्ड टॉपिक, कीपिंग क्वाइट। टॉपिकचं नाव आहे बघा, कीपिंग क्वाइट। कीपिंग क्वाइट, लिसन केअरफुली अँड एनॅक्ट इन पेअर, लक्ष देऊन ऐका, जोड्या करून हावभावासह सादर करायचं आहे। बघा, जा इथे काय आहे, दोन मुली आहेत आणि एक मुलगी तिला विचारते आणि दुसरी फक्त हावभाव करते। जे बघा, हॅलो नमिता, ती नमिताला विचारते हॅलो नमिता, ती फक्त हसते। बघा, आर यू बिझी, तू व्यस्त आहेस का? बघा, ती मान्य नकारार्थी आलं होते, नो। चालू वी गो आउट टू प्ले, आपण बाहेर खेळायला जाऊया का? नो नो, नकारार्थी। बघा, तिघे आत का हो करते, हे व्हॉट्स रॉंग विथ यू, तुला काय झालेलं आहे? पुन्हा नकारार्थी नो या अर्थाने ते मान हलवते। आर यू अँग्री विथ मी, तू माझ्यावरती रागवले आहेस का? पुन्हा बघा ते नो या अर्थाने बोलते। कॅन आय टेक युअर पेन, मी तुझा पेन घेऊ का? बघा, येस या अर्थाने होकारार्थी ते मान हलवते। बघा, त्याच्यानंतर पुढच्या याच्यात बघा, वेअर इज इट, तो पेन कुठे आहे? बघा, ते पॉईंट करते, दिस इज देअर या अर्थाने। बघा, पुन्हा व्हेअर इज मिताली, मिताली कुठे आहे? आय डोंट नो या अर्थाने, ती मला माहीत नाही या अर्थाने ते हावभाव करते। व्हेअर इज श्यामा, श्यामा पॉईंट करते, बघा ती कुठे आहे? बा ऑन द प्लेग्राऊंड, पाना करा ते करा, बा ऑन द प्लेग्राऊंडवरती आहे? तर नो। इन द ऑफिस, पण हो येस हो करा ते, बघा ती म्हणाल होते येस। देन बा देन ती बोलले, देन आय थिंक आय विल गो टू हर, मग आपण तिला भेटायला जाऊया। मी तिला भेटायला जाते या अर्थाने, मग लगेच ती बाय बाय या अर्थाने ते हात आले होते। म्हणून जे पद्धतीने हावभाव केलेले आहेत, हो तसं हे सादर करायचं। पुढे बघा, क्वेश्चन नंबर बघा, फोन फोरमध्ये काय करते ते, मॅच द ॲक्शन्स अँड देअर मिनिंग, राईट द ॲप्रोप्रिएट स्पीच नियर इच पिक्चर्स, म्हणजे कृती व अर्थ यांचा योग्य जोड्या लावायचा आहे, प्रत्येक चित्राजवळ योग्य तो मजकूर लिहायचं आहे तुम्हाला। आता बघा, इथे काही चित्र दिलेले आहेत, तिथे एक आजोबा आहे, एक मुलगा आहे, एक गर्ल आहे, बॉय आहे, गर्ल आहे, एक माणूस आहे, बा इथे एक लेडीज आहे, इथे एक ओल्ड लेडी आहे, बॉय आहे, बॉय आहे, इथे दोन मुले आहेत, त्यांची ॲक्शन करत आहेत, त्याच्याशी इकडे कम हेअर, आय कांट, कम हेअर, आय कांट हिअर यू, इट्स व्हेरी गुड, आय डोंट नो, आय डोंट लाईक इट, लेट मी थिंक, आर यू रेडी, त्याच्यानंतर व्हॉट अ बिग सरप्राईज, आर यू क्रेझी, व्हॉट्स रॉंग, याच्याशी जोड्या लावायच्या आहेत। बघा, आपण जोड्या लावूया, तसं बघा इकडे बघा कानावरती हात ठेवून आहेत, त्यांची जोडी बघा काय कुठे लागे, पहा तिथे बाजूला काय आहे बघा, आय कांट हिअर यू त्याच्यावर। दुसऱ्या बघा, हा मुलगा आहे जो हाताने ॲक्शन करतोय, तर त्याची जोडी बघा कम हेअर, तो कम हेअर बोलेल। बघा, त्याच्यानंतर ही मुलगी आहे बघा, पॉईंट करते, बघा ही पॉईंट करते, तिची जोडी कशी कशी लागेल, तर बघा आर यू ही या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, इकडे मुलगा बघा हात नकार, हाताने नकार करतोय, देतोय हात पुढे करतोय, तर त्याचं बघा आय डोंट लाईक इट, आय डोंट लाईक इट त्याच्याशी जोडी लागेल। त्याच्यानंतर बघा, ही अतिशय हात हाताचे ॲक्शन दिसते, बघा त्याची जोडी लागेल, इट इज व्हेरी गुड, बा इट इज व्हेरी गुड, बा या खूप चांगलं। त्याच्यानंतर बघा, एक गालात हात लावलेला आहे लेडीने, उडलेडीने, आणि एक हात असा बघा केलेला आहे, जोडी लागेल, व्हॉट्स रॉंग, काय झालं आहे तुला। त्याच्यानंतर बघा, या दोन्ही हाताने हे करतोय, तर त्याची जोडी लागेल आय डोंट नो त्याच्याबरोबर। त्याच्यानंतर बघा, एक हात मागे आणि एक हात डोक्याला लावलेला आहे, मग त्याची जोडी लागेल बघा कशाशी, तर लेट्स मी थिंक, मला विचार करू दे। त्याच्यानंतर बघा, डोक्याला हात लावला परंतु हात फिरवलेला दिसतोय, बोट फिरवलेलं, म्हणजे त्याची जोडी लागेल बघा आर यू क्रेझी, तू वेड आहेस का? शेवटची बघा, ही मुलगी दिसते, तिने दोन्ही बघा आश्चर्यचकित झालेले आहे, त्याला हात लावले, बघा व्हॉट्स अ बिग सरप्राईज, व्हॉट अ बिग सरप्राईज, म्हणजे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे। प्रकारे जोड्या लावता येतील। आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय केलंय बघा, त्यांनी काय करायचं आहे आपल्याला, फ्रॉम पेअर जोड्या लावायच्या आहेत, और ग्रुप तयार करायचे आहेत, युज द फॉलोइंग
sentences before after any of those given above to make short meaningful dialogue बनवायचे आहेत. वा जोड्या किंवा गट तयार करायचे आहेत खालीपैकी एक अनेक वाक्य वरीपैकी कोणत्याही वाक्याच्या आधी किंवा नंतर जोडून छोटे अर्थपूर्ण संवाद तयार करायचे आहेत. जसं दिस कार्ड इज फॉर यू, एक्सक्यूज मी, डीड यू रीड दिस बुक, त्याच्यानंतर वेअर आर यू, वेट आय एम कमिंग, रिअली थँक यू व्हेरी मच, आय एम सॉरी, नथिंग एव्हरीथिंग इज फाईन. त्याच्यामुळे बघा आपल्याला कॉन्व्हर्सेशन कशी तयार करता येतील. आता इथे बघा डायलॉग तयार केला आहे. पहिला डायलॉग आहे बघा स्टुडंट. स्टुडंट काय बोलतोय, दिस कार्ड इज फॉर यू, हे कार्ड तुझ्यासाठी आहे. बघा दिस कार्ड इज फॉर यू मॅडम, मॅडम हे कार्ड तुमच्यासाठी आहे. आय हॅव मेड इट, हे मी बनवलेलं आहे. त्याच्यावरती टीचर काय देतील, बघा द सरप्राईज, इट इज व्हेरी गुड, किती छान आहे, हे खूप छान आहे, थँक यू व्हेरी मच, मी तुझी खूप आभार आहे. त्याच्यावरती बघा पुन्हा स्टुडंट बोलतोय, यू आर वेलकम, मॅडम तुमचं बघा स्वागत आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं कॉन्वर्सेशन आहे चंपाने राधामधलं. चंपा काय बोलते, व्हेअर आर यू राधा, तू कुठे आहेस राधा. राधा बोलते, आय एम हेअर, कम हेअर, मी इकडे इकडे आहे. चंपा ओके. राघव, हॅलो हाऊ आर यू अंकल, अंकल तुम्ही कसे आहात. रोल मॅम, एक्सक्यूज मी, आय कांट हिअर यू, मला तू काय बोलतो ते ऐकू येत नाही, प्लीज स्पीक लाऊडली, मोठ्याने बोल. राघव पुन्हा लाऊडली बोलतो, बाबा मोठ्याने बोलतोय. हाऊ आर यू अंकल, तुम्ही कसे आहात अंकल, डीड यू हिअर मी नाऊ, आता तुम्हाला ऐकू येत आहे का. रोल मॅन म्हणतो, येस आय एम फाईन, थँक्यू, हो आता ऐकू येत आहे, मी चांगला आहे आणि मी तुझा आभारी आहे. पुढचं कॉन्व्हर्सेशन आहे बघा रमन आणि रुपाली. रमन बोलतोय काय बघा, रुपाली डीड यू रीड धिस बुक, रुपाली हे तू पुस्तक वाचलंस का, डीड यू रीड धिस बुक, तू हे पुस्तक वाचलंस का. तर रुपाली बोलते, रुपाली काय बोलते, लेट मी थिंक, मला विचार करू दे, येस हो आय हॅव रीड इट, मी ते वाचलेलं आहे. त्याच्यावरती बारामन काय बोलतो, हे इट इज वर्थ रीडिंग, खूप चांगलं वाचण्यासारखं. रुपाली यस यस हो शुअर, खात्रीने, इट इज व्हेरी गुड, खरंच ते चांगलं आहे. पुन्हा रमन बोलतो, बा देन आय मस्ट रीड इट, मग ते मला पण वाचलं पाहिजे. रमन बोलतो, थँक्यू, तुझा आभार आहे. पुन्हा बा बानू आणि अनिशमधलं आहे. बानू बोलते, आर यू रेडी, तू तयार आहेस का. अनिश, वेट आय एम कमिंग, हो मी येतो, थोड्याच वेळात येतो. बानू, वी आर गेटिंग लेट टू स्कूल, आपल्याला शाळेला जायला उशीर होईल. अनिश, रिअली खरंच, आय एम सॉरी, मला माफ कर, वेट अ मिनिट, एक मिनिट थांब. बानू पुन्हा बोलते, हरी अप, कम हेअर ॲट द गेट, लवकर गेटवरती आहे. अनिश, हेअर आय एम, मी आलो, लेट्स गो, चला आपण जाऊया. पद्धतीने बघा कॉन्व्हर्सेशन पुन्हा आहे. 6 नंबर कॉन्व्हर्सेशन बघा काय आहे. तर गीता, गीता काय म्हणते, हॅलो गणपत, गणपत हॅलो, हाऊ आर यू, तू कसा आहेस. गणपत हॅलो. पुन्हा गीता, व्हॉट्स रॉंग विथ यू, तुला काय झालं आज. गणपत, नथिंग एव्हरीथिंग इज फाईन, हो काहीच झालेलं नाही, सर्व छान आहे. राज आणि राणीमधल्या बघा, राज बोलतो, लुक ॲट दॅट ब्युटिफुल कॅट, किती सुंदर, किती कॅट आहे. आणि आय डोंट लाईक इट, मला ते आवडलं नाही. राज काय म्हणतोय, आर यू क्रेजी, तू रेडी आहेस का. आणि आय डोंट नो, मला माहीत नाही, बट आय हेट कॅट, मला कॅट आवडत नाही, मी मांजरीचा तिरस्कार करते. राज, इट्स व्हेरी गुड, हे खूप छान आहे. राणी पुन्हा बोलतो, आय एम सॉरी, मला माफ कर, आय फिअर द कॅट, मला कॅटची भीती वाटते.